यार, वाह 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 वाह. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही तर मजेतच आहोत, कारण आम्ही पुण्यामध्ये आहोत आणि तुम्ही हसताय ना. हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो पुन्हा एकदा तुमचा लाडका कार्यक्रम. चला हवा येऊ द्या, महाराष्ट्र दौरा. आता नाना सर तुमच्याकडे येणार आहे. लोकांच्या मनातले काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत की नाना पाटेकर म्हटल्यानंतर सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती वाटते, पण नानांना अशी आदरयुक्त भीती कुणाबद्दल वाटते? विजयाबाई आहेत, बाबा आमटे आहेत, ज्यांच्यासमोर वाकावं वाटतं अशी खूप मंडळी आहेत. विजयाबाईंबद्दल मी नेहमीच म्हणायचो की मी नकळत कुठेतरी या चौकोनामध्ये आलो, तोल जात असताना अचानक मी बाजूला कोणीतरी चालत होतं, त्यांचं बोट हातात धरलं माझ्या मुठीमध्ये, आणि मग त्याच्यानंतर मला पडेन असं कधी वाटलं नाही. माझ्या नकळत बाईंनी कधी बोट काढून घेतलं मला माहिती नाही आहे, पण माझी मूठ तशीच वळलेली राहिली, त्यांचं बोट माझ्या मुठीत आहे असं समजून. आज इतकी वर्ष झाली तरीसुद्धा असं वाटतं की ते बोट माझ्या मुठीत आहे. वय कितीही होऊ दे 65, तरीसुद्धा आयुष्यात कधी पडण्याची भीती वाटत नाही, कारण त्या सतत कुठेतरी आहेत माझ्या बाजूला. त्यामुळे ही मंडळी मला कायमच अशी, अर्थात आपले आई वडील असतातच. विजया मेहता, सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे. सुलभानी तर असं मी गर्दीत असताना अरविंद या मुलाला घेत्या रोलसाठी असं मला निवडलेलं आहे. त्यामुळे ही आई आणि वडील सदृश मंडळी आहेत, त्यांना कायमच असा नमस्कार असतो. तर नाना सर, तुम्ही हिंदीत काम केलेलं आहे आणि हिंदीत एक कार्यक्रम सुद्धा येतो ज्याचं नाव आहे आपकी अदालत. त्यांची होती आपकी अदालत, आमची आहे डोक्याला तापकी अदालत. बघायचं या डोक्याला तापकी अदालत मध्ये आज कुणाला आमंत्रित केलं जाणार आहे आणि कुणावरती खटला चालणार आहे. तर मंडळी, आता आपण सुरू करत आहोत ही डोक्याला तापकी अदालत. खरं तर या आधी पण इकडे अदालत व्हायची, पण आता काय त्याचं दुसरं पर्व आहे, नवीन पर्व आहे. तिकडे जे लाजत शर्मा म्हणून आमच्याकडे यायचे, आता त्यांचे मिसेस आज अँकर आहेत, त्यांचं नाव आहे लज्जो शर्मा. तर त्यांना या मंचावरती मी आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या लज्जो शर्मा यांच्यासाठी. नमस्कार, 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 नमस्कार. मी लज्जो शर्मा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते या कोर्टाच्या नवीन पर्वामध्ये ज्याचं नाव आहे डोक्याला ताप की अदालत. असं म्हटलं जातं की शहाण्या माणसाने कधीच कोर्टाची पायरी चढू नये, आणि म्हणूनच म्हणूनच मी रोज कोर्टात लिफ्टनी येते. सगळ्यात आधी या मंचावरती स्वागत करते हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतली सुपरस्टार व्यक्तिमत्व म्हणजेच नाना पाटेकर यांचं जोरदार टाळ्यांनी या अदालतमध्ये मी सरांना बोलवण्याची विनंती करतो. सर प्लीज. पण कोर्टाची कारवाई जर सुरू करायची असेल तर नियमाप्रमाणे आपल्याला जज साहेबांना इथे बोलवावं लागेल, त्यामुळे आजच्या जज साहेबांना मी मंचावर येण्याची विनंती करते. आजचे जज साहेब आहेत बॅरिस्टर काका. बॅरिस्टर काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. ये सिंदूर की डिबिया है. जब भी मैं माझ्या घरातून बाहेर जातो तेव्हा मेरी बायको, माझी पत्नी हे माझी बायको मला देते आणि म्हणते, आज जर तुम्ही ही सिंदूरची डबी आहे आणि टिकल्याचं पाकिट विकून नाही आलात तर घरात यायचं नाही. जज साहेबांना विनंती करते की त्यांनी बसून घ्यावं. सर,
तुमच्यावर इथे खूप आरोप झालेले आहेत, तर सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? नाही सर, सरकारी वकिलावर वायफाय फ्री आहे सर। मग येऊ द्या। तुम्ही असे का आलात, ते झाकून का आलात सगळं? राजकुमार से पहले उनके बूटे आते हैं। जूते जूते जूते। राजकुमार ने कह दिया मतलब वो बूटे हो गए, इसलिए पहले बूटे आए फिर हम आए। आए ठीक है, माफ करना, पुनः केंद्र लग गया। इमली के बूटे, बेरी के पेड़े, कैरी चे पन्हे। आओ, वेलकम नाना जी। तो आपके खिदमत में कुछ पेश करना चाहते हैं? करिए। न तलवार की धार से, न गोलियों की बौछार से, बंदा डरता है तो बस नाने पाटेकार से। अच्छा लगा नाना जी को, बहुत अच्छा लगा। तुम्ही सर्वा सगळं ते सांगतील तेव्हा म्हणतील ना, चांगलं वाटलं। क्या कह रहे हो मांजरेकर सर, आपके ऊपर भी कुछ कहे? कह देते हैं न तलवार की धार से। तलवार की धार से, नगोलियों की बौछार से, महेश मांजरेकर डरते हैं तो बस मेधा मांजरेकर से। और अजित पारबार कैसे हो? कौन कौन? अजित पारबार। अजित परब। वो मीटर में नहीं बैठ रहा था। मैडम आपको देखकर मुझे एक शहर याद आ रहा है। काय काय? शहर शहर नहीं, शेर। आपके इन हसीन पैरों को जमीन पर मत रखना। क्यों? खाली मुंगे आल्या चावती। माता तुम्ही पण खाली उभे, तुम्हाला मुंगे नाही चावत। हम राजकुमार है, राजकुमार को मुंगे नहीं चावते। आईचा गावत। अरे एक मिनिट, ही शाईची दौत कुणाची आहे, घेऊन जा। शाईची दौत कुणाची आहे असं म्हणाले यांना? एक मिनिट, शाईची दौत बोलली। ऐका ऐका हो। एक मिनिट, माझं नाव हवालदार भोंडू आहे। हो आय एम सॉरी, तर ह्यांचं नाव आहे हवालदार झंडू। झंडू नाही, भोंडू हवालदार। माझी केस आहे, एका माणसानं ना चार चार लग्न केली आहेत, चार लग्न करणं गुन्हा आहे। कोण तो माणूस, बोलवा त्याला, काय आता यांचं? लोकोबा कारंडे हाजीर हो। छान आहे सगळं, असेन मी एक नगण्य पात्र म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब? या नाट्याचार्याच्या अभिनय संपन्नतेकडे असा काना डोळा का करावा? माझा अनुभव दाणका, शब्द संपत्ती भरपूर, कानेटकर कालेटकर शिरवाडकरांचे पल्लेदार वाक्य टाळ्या वाजेपर्यंत खेचून न थांबता मला अव्याजपणे बोलता येतात। फक्त बोलताच येत नाही तर बोलता बोलता समोरच्याला ब्लँक करता येतात, मग माझ्याकडे दुर्लक्ष का? बाई तुम्ही काही म्हणालात, कितीही म्हणालात, तरी तो मी नव्हे। काय झालं सर, जसा सुटला चहा मिळेल का जरा? मिळेल मिळेल सर, चहा तर मिळेल, तुम्ही घ्या वाक्यात तोपर्यंत। तिकडे राजे सज्जनगडाकडे रवाना झालेलं दिसतं, ही एक गोष्ट फार बरी झाली। जे आम्हाला साधलं नाही ते कार्य समर्थक सोडत नाही, चिंतलं जाईल याचा अनुभव घेतो। तुम्ही काय चुकी झाला, राजे सज्जनगडाकडे रवाना झाली दिसतं, ही गोष्ट फार बरी झाली। अरे आम्ही काय करायचं, आम्ही कुणाकडे बघायचं, हे कळत नाही आम्हाला। प्रत्येक वेळी न्याय असं का करायचं? हे न्याय देऊन टाका,
आम्हालाही न्याय दे. चहा पिऊन आम्हाला जरा बरं. चालू आहे हो चहावाले काका तुम्ही बाजूला सरका. मध्ये कशाला आला. तर पुन्हा एकदा आपण या केस कडे वळणार आहोत आणि नाना सरांवरती पहिला आरोप असा आहे. आपल्याला माहिती आहे की नाना सर हे खूप मोठे अभिनेते आहेत. अभिनय ते वेगवेगळ्या प्रकारचा करत असतात पण त्याचबरोबर नानांना कविता वाचनाची सुद्धा आवड आहे. पण तरी सर आम्ही असं ऐकलंय की तुम्ही नवीन कलाकारांना प्रोत्साहन देता, तुम्ही नवीन दिग्दर्शकांना प्रोत्साहन देता पण तुम्ही नवोदित कवींना प्रोत्साहन देत नाही. म्हणजे माझ्याकडे काही कविता आल्या नवोदित कवींच्या, त्यातलीच एक सादर करते. त्यातली का त्यांनी आरोप केलाय का. हा तर कविता अशी आहे. तुझी आठवण येताच पाण्यात दगड मारला आवाज आला डुबुक. सर शब्दांकडे लक्ष नाही तिकडेच आहे तुझ्याकडे. तुझी आठवण येताच पाण्यात दगड मारला आवाज आला डुबुक. तेव्हा तो म्हणाला तोबुक तोबुक तोबुक. मला तुझा हा आरोप मान्य आहे. अप्रतिम, फार छान. पण नाना सर असे असे लोक भेटत असतील, पुस्तकं वगैरे तुम्हाला देत असतील, त्यावरती तुमची प्रतिक्रिया मागत असतील, त्यावर तुमचं काय म्हणणं असतं. मी माझ्या पद्धतीनं देतो प्रतिक्रिया, म्हणजे कोणी नसताना. आणि खरं सांगतो, मकरंद अनासपुऱ्यांना तुम्ही विचारा, आम्ही एक कविता संग्रह आम्हाला मिळालेला आहे, तो आम्ही खूप थकलो की तो वाचतो. अशाच अप्रतिम अभिजात आहेत त्या. तर सरांनी हा आरोप मान्य केलेला आहे, यावर मला सरकारी वकिलांना विचारायचे की त्यांचं काय म्हणणं आहे. शांत हो, कविता क्या होती है. क्या होती है. जानते हो कविता कौन थी. कौन थी. हमारी डाव. मेरी डाव आई है, मैं खेल रहा हूँ. मेरी कविता सुनना चाहोगे नाना जी. लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथोड़ा, घोड़ा मनाला, घोड़ा मनाला. काय खेलता है. काय इस खेल को नहीं जानते. नहीं. पाई बॉल आणि ग्लास चा खेळ. नाही जाणार ते शक्य आहे का. ते ग्लास केवढा बॉल केवढा कसं शक्य आहे. जब राजकुमार ने कहा है तो गेंद को बॉल में जाना होगा. देखना चाहोगे कैसे. कैसे. जरूर देखो. देखा, इस बॉल में ये गेंद गया. वो काम से गया. कविता केलं पाहिजे. आम्ही आमच्या तरुणपणी कविता केलेल्या होत्या. अंग्रेजी में कहते की आय लव यू. हा अंग्रेजी में कहते आय लव यू. गुजराती में तमे प्रेम करू छू. बंगाली में कहते आम्ही तुमचे बाहुबली. बाहुबली. आम्ही तुम्हारे बाहुबली असं ते. और पंजाबी कहते हडिप्पा तो मी नव्हे. खतरनाक आहे हा माणूस. नाद नाही करायचा. एकटाच खतरनाक. सेल्फी काढू. या माणसाचं काय चाललंय इथे. कोण आहे तू. सरांवरती पुढचा आरोप आहे सर की तुमच्यावर तुमच्या काही तंत्रज्ञांनी असा आरोप केलाय की शूटिंगच्या दरम्यान दिग्दर्शकांना तुमच्यावर ओरडता येत नाही म्हणून ते त्यांच्यावर राग काढतात. म्हणजे लेखी बोले सुने लागे जसं असतं तसं. तर सर मला मांद्रेकर सरांना विचारायचं की असं कधी झालं होतं का. काय होतं की एक सिनियरिटीचा मान ठेवायला लागतो कधी कधी. त्यामुळे काही करता येत नव्हतं. पण काय करणार ना, बोलता येत नाही. अरे पण मला एक साधा प्रश्न. बोलता येत नाही म्हणजे बोलता न येण्यासारखं मी काही करायचो का. नाही. इन जनरल काही असं असतं ना की एक आर्टिस्ट आपलं एक घेऊन येतो, मग ते रिहर्सलमध्ये गळतात. वापरे आता सांगायचं कसं. मग एक तिसऱ्यालाच एक आपण पाहुण्याच्या ते जाऊ दे साप मारत असतो ना पाहुण्याच्या काठीने. तर तसं ते. अरे पण मी तुला दिग्दर्शक म्हणून मान्य केल्यानंतर तुझ्या डोक्यामध्ये का अडी होती. नाही असं अडी काही नव्हती. अडी काही नव्हती. पण त्यांनी फायदा झाला की नाही तुम्ही सांग तिकडे कोर्टात. आता मी जज साहेबांना विचारणार आहे की तुमचं यावर काय मत आहे. नाही माझं म्हणणं एवढंच आहे की हा
चहावाल्याचा जो चहा आहे हा एक उत्तम असा चहा यांनी या पोराने दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे मला जे आवडलंय, तू जे क्वालिटी मेंटेन केलेली आहे गेल्या 8 दिवसापासून हा मुलगा सेम चहा देतोय. वा टेस्ट सेम आहे. ओ साहेब, 8 दिवसापूर्वीचा चहा पिताय तुम्ही, सेम काय लवकर प्या ना, ग्लास द्यायची तिकडं. माणसाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वागावं लागतं. आता माझ्या 4 लग्न झालेली आहेत. किती? 4. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं वागावं लागतं मला. एका ठिकाणी जातो मी तेव्हा बायकोला विचारतो मी, काय गं कशी आहेस, बरी आहेस ना, चहा वगैरे देणार आहेस की नाही, पाहिजे का देतो ना आता, असं बायकोला विचारतो. पहिल्या बायकोला, पहिल्या बायकोला, दुसऱ्या बायकोला काय गं ए चहा वगैरे देणार आहेस का नाही, हा नव्हती कडा येऊन कधीपासून चहा मागतोय बिना झाली हनुका तिकडं. तिसऱ्या बायकोला लुगड धुतलं चहा देणार आहेस का नाही. आणि चौथ्या बायकोला गिरो सालो गिरो मगर झरने की तरह. नाही नाही आज ना त्या दिवशी त्यानंतर आज मध्ये कधीच नाही केलं मी खरं सांगतो. नाही आजच्या या अदालत मध्ये राणांनी सगळे आरोप मान्य केलेत, पण या अदालतचा एक नियम आहे सर की शेवटी एक शिक्षा भोगावी लागते आणि ती काय असेल हे तुम्हीच ठरवा. नाही शिक्षा असं नाही म्हणू आपण त्याला, पण सगळ्यांची एक इच्छा पूर्ण करणे असं एक असतं या अदालतचा नियम. तर नाना तुमच्या आवडीचा एखादा डायलॉग आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल, तुमच्या आवडीचा कुठलाही तुमचा. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही, पण त्या निद्रेला पुन्हा स्वप्न पडू लागलं तर हीच खरी मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या इतका कठोर का झालास, एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू सुद्धा आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोका आदळायचं रे, कोणाच्या. मांद्रेकर सर, मला प्रश्न हा विचारायचा आहे, कोण गाडी जास्त फास्ट चालवतो, सर की नाना सर? मी की नाना? नाना सर. हा मी नानाला काही बघितलेलं नाही गाडी चालवताना, त्यामुळे मला फार सांगता येत, पण मी अजिबात मी स्पीड लिमिट कायम पाळतो. मी कधी चेहरात बघत त्यांनी एक रिॲक्शनच दिली. सानेला विचार, तो गाडीतून उतरल्यानंतर म्हणतो जेट लॅग आहे. मी फार वाईट रे गाडी चालवतो रे, अतिशय वेगानं, वाईट नाही फार वेगानं चालवतो, त्यामुळे मी बसत नाही त्याच्याबरोबर, कारण मी वेगानं चालवतो. आता खर तर पुणेकर रसिक प्रेक्षक आलेले आहेत म्हटल्यानंतर त्यांच्याशीही सुसंवाद झाला पाहिजे, त्यांच्या मनात या लोकांच्या बद्दल काही प्रश्न असतील तर मी खाली येणार आहे, बघूयात कुणाच्या मनात काय प्रश्न आहेत. येऊ का खाली? हो नाना साहेब, तुमच्याकडनं एक डायलॉग ऐकायचा मला कुठला पण, प्लीज. डायलॉग डायलॉग तुम्ही
तुम्ही ऐकवा ना उलट काहीतरी छान त्यांना. कुठला डायलॉग ऐका, कुठला तरी एक चांगला डायलॉग प्लीज. साला एक मच्छर आदमी को हिजडा. बघितलं तुम्ही काहीतरी ऐकवा की आता आम्हाला त्यांनी एवढं छान ऐकवलं. एखादा डायलॉग तुमच्या आवडीचा. हे डायलॉग पेक्षा मोठे आहे का? हा नुसते हसण्यामधून इतकं बोलून दाखवणं म्हणजे. माझं नाव सुभेदार नारायण ब्रह्मा. मी सध्या मिलिटरीमध्ये सेवारत आहे आणि नाना सरांनी सांगितल्याप्रमाणे जे कारगिलमध्ये आले होते त्यावेळेस मी तिथं कार्यरत होतो. अरे वा. आणि आज पण आजच्या. तू रायफलला होता की 28 ड्यूला होता? मी 28 ड्यूला होतो कुपवाड्यामध्ये. आणि कुठल्या? इन्फंट्रीचा आहे. यस सर. कुठला? महाराजमेंटचा आहे सर मी. बर. मी सेकंड मराठा खाली पाचवी. माझ्या लाईफमध्ये 25 वर्षामध्ये रंगमंचावर ओपन कार्यक्रम प्रथम वेळेस बघितला. कधी मला मौकाच मिळत नव्हता आणि आज सुट्टीवर आलो तर आज मला खूप मौका भेटला. अरे तुमचा रंगमंच इतका मोठा आहे आम्ही फार बुडकुली आहोत रे तुमच्या समोर. तुम्ही इतके मोठे आहात. तुमच्यावरचा तुमच्या तिथला एकच रंग आहे जो तुम्ही चेहऱ्याला लावता तो लाल आहे. आमच्याकडे एवढे मोठा मेकअप आहे सेट. त्या लालच्या पुढे आमचा मेकअप सेट फार फिका आहे. थँक्यू आणि सल्यूट तुम्हाला. थँक्यू सो मच. नाना सर नमस्कार. नमस्कार. मी अजित ठाकूर. मी हुंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनी आहे तिचा HR हेड आहे. आणि मागच्याच आठवड्यात आम्ही नाम फाउंडेशनला 2.25 लाखाचा देणगी दिलेली आहे आम्ही. धन्यवाद. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की हे जे तुम्ही करताय तुम्ही आणि मकरंद अनासपुरे आणि ही सगळी मंडळी आहेत, आमच्याकडून आणखीही काही अपेक्षा असतील तुमच्या तर तुम्ही मुद्दाम सांगा, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करायचा, पूर्ण करायचा प्रयत्न करू. हा 2.25 लाखाचा जो चेक आहे हा पहिला समजायचा हो आणि हेच अव्याहत चालू ठेवायचं. येस. कारण तिकडची गरज संपणार नाही. इव्हन तुम्हाला एक्सकवेटर सुद्धा लागत असतील. एक्सकवेटर पोकलेन वगैरे. हा हा. पोकलेन द्या की आम्हाला. हा हा. तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला कमी पैशात पोकलेन जर 2 दिले तर आमचं खूप काम. आम्ही तुम्हाला वापरायला देऊ काही प्रॉब्लेम नाही. इव्हन उस्मानाबाद बीड हा जो पट्टा आहे मग तुम्ही द्या 2. आम्ही 13 किलोमीटरची नदी पुनरुज्जीवित करतो. तुम्ही सांगा. प्लीज द्या. 110 गावांना त्यामुळे पाणी मिळणार आहे. वा. आणि आता या रंगमंचावरती मी आमंत्रित करणार आहे नटसम्राट या सिनेमाच्या निर्मात्यांना. अतिशय मनापासून मी आमंत्रित करतो श्री विश्वास जोशी यांना. झी स्टुडिओचे CEO श्री नितीन केणी यांना. डोला टाळ्या सरांसाठी. आता आमंत्रित करतो निखिल साने यांना, बिझनेस हेड फिल्म डिव्हिजन. निर्माते विश्वास सर तुमच्यापासून मी सुरुवात करणार आहे. सर मला हेच विचारायचं आहे, खरं तर नटसम्राट हा इतका भव्य दिव्य सिनेमा, नाटकही तितकंच मोठं होतं पण त्यानंतरची जबाबदारी मोठी होती, कसा आहे अनुभव? एक म्हणजे महेश मांजरेकरांच्या विजनवर मी पूर्णपणे विश्वास ठेवला आणि त्यांच्या मनात जसा चित्रपट आहे होता मला वाटतं त्याच्यापेक्षाही भव्य चित्रपट झालेला आहे. दुसरं म्हणजे नाना सरांनी हो म्हटल्यावर आम्ही डिसिजन घेतला की हा चित्रपट करायचा. आणि तिसरा महत्त्वाचा फॅक्टर असा होता की मागच्या वर्षी चला हवा योद्यामध्ये तुम्ही प्रोड्युसरला बोलवायला लागलात. हां. त्यामुळे मी म्हटलं की आपण प्रोड्यूस करूया. वा. थँक्यू सर. यानंतर मी नितीन केणी सरांकडे येणार आहे. झी स्टुडिओजनी आत्तापर्यंत जे जे सिनेमे निर्माण केले सर ते सगळेच रसिक प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतले आणि मागे निखिल सरसुद्धा गमतीनं म्हणाले होते की आता तर आम्ही महिन्याला 2 सिनेमे बनवतोय, वर्षाला 24 हा सध्याचा आमचा रेट आहे. पण तरीही क्वांटिटी आणि क्वालिटी जपणं हे झी स्टुडिओजनी आत्तापर्यंत जपलेलं आहे. आता नटसम्राट कसा आहे अनुभव? नटसम्राट हा एक वेगळाच प्रयोग आहे आणि ह्या शिरवाडकरांच्या नाटकावर हे
चित्रपट बनतं आहे बनलेला आहे आणि याच्यामध्ये इंडियाज फायनेस्ट टॅलेंट आहे. म्हणजे महेश मांजरेकर इज वन ऑफ इंडियाज फायनेस्ट हिंदी मराठी चित्रपटातले फायनेस्ट डिरेक्टर्स आहेत. तसेच नाना पाटेकर अगेन प्रायोगिक रंगभूमीपासून व्यावसायिक रंगभूमीपासून मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट याचे ते फार मोठे अभिनेते आहेत, स्टारही आहेत, पण एक वेगळ्या प्रकारचं त्यांनी आपलं एक आपली पोझिशन ठेवलेली आहे. नॅशनल अवॉर्ड विनर आहेत. तर अशा टॅलेंटेड आणि ही सगळी मंडळी अतिशय टॅलेंटेड आहे. ह्या लोकांनी जेव्हा नटसम्राट हा चित्रपट बनवायचं ठरवलं तेव्हापासून आम्ही त्याच्या मागावर आहोत आणि असं वाटतं की दिस विल बी द बिगेस्ट, नथिंग कॅन बी बिगर दॅन दिस. आणि म्हणूनच वी प्लॅन टू हॅव द बिगेस्ट रिलीज ऑफ मराठी सिनेमा विथ नटसम्राट. वा. आता निखिल साने सरांकडे मला यायचं आहे. सर, मागचा सिनेमा होता कट्यार काळजात घुसली, भव्य दिव्य संगीत नाटक आणि त्याचा सिनेमा. आता हेही खूप भव्य नाटक, त्याचा सिनेमा. नाटकाचा सिनेमा करणं रिस्क नव्हती? दोन गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला वाटतं महेश सर जे नेहमी म्हणतात की नाटक कुठलंही असो त्याचा बेस, त्याची कथावस्तू ड्रॅमॅटिक असायला हवी. सो मला असं वाटतं ते जर सशक्त असेल, जे कट्यारमध्ये होतं, जे नटसम्राटमध्ये आहे, ते जर असेल तर मला असं वाटतं सिनेमाही तितकाच दर्जेदार बनू शकतो. मला असं वाटतं आजची जी पिढी आहे ती एकीकडे फँड्री किल्लासारखे चित्रपट रिसीव्ह करते आहे आणि कट्यारचा आमचा अनुभव आहे की जेवढं कुठलंही मटेरियल यूट्यूब किंवा सोशल मीडियावरती गेलं होतं आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की तिथलं 95% ऑडियन्स हा तरुण मुलं होती. वा. आणि आजही नटसम्राटचा जो एक ट्रेंड आहे यूट्यूब किंवा ह्याच्यातला, ऑलमोस्ट तेवढाच तिची व्ह्युअरशिप आहे ही तरुण मुलांची आहे. तर मला असं वाटतं की नाटकाचा सिनेमा बनणं ह्या खूप महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्याने आजच्या तरुण पिढीला ते एक प्रकारचं कनेक्ट होईल असं मला वाटतं. वा. दीपक राज्याध्यक्ष सरांकडे आता मी येणार आहे. सर, झी मराठी नेहमीच नाटकांच्या आणि सिनेमाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं, तर या भूमिकेविषयी काय सांगा? निखिलने आता जसं म्हटलं तसं की अभिजात साहित्यकृती हा मराठी प्रेक्षकांसाठी, वाचकांसाठी, मराठी माणसासाठी हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या रोजच्या जगण्याशी खूप निगडीत भाग आहे आणि चित्रपट आणि नाटक पोहोचवणं मुळात झी मराठी हा एक प्लॅटफॉर्म आहे असं आम्ही सगळे मानतो आणि या माध्यमातून विविध गोष्टी, विविध उपक्रम आणि आपल्या रोजच्या व्यवसायातल्या पण रोज आपल्यासमोर न येणाऱ्या गोष्टीसुद्धा, उदाहरणार्थ नाटक काही रोज टेलिव्हिजनच्या माध्यमातून पोहोचू शकत नाही, पण ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग होऊन जर नाटक पोहोचलं तर त्याचा बॉक्स ऑफिसवर, नाटकाच्या बुकिंगवर चांगला परिणाम होईल आणि नाटक पुन्हा एकदा त्याच्या पायावर उभं राहू शकेल अशी परिस्थिती निर्माण करण्याची गरज आहे आणि ती आपली जबाबदारी आहे. नाटकाकडनंच टेलिव्हिजनकडे आणि सिनेमाकडे कलाकार तंत्रज्ञ वळलेले आहेत आजपर्यंत मुख्यतः. तर आता झी मराठीच्या माध्यमातून दूरचित्रवाणी म्हणून, वाहिनी म्हणून, हे पुन्हा एकदा आपलं नाटकाला एक देणं आहे या भावनेतून आपण हा कार्यक्रम सुरू केला आणि त्या दृष्टिकोनातूनच नाटकं आणि चित्रपटांचं प्रमोशन आपण या मंचावरून करतो, याचा आनंद वाटतो. वा, थँक्यू सर. आमच्या गावात सर एक पोस्टमन काका राहतात आणि आज बघूयात ते कोणासाठी पत्र घेऊन येत आहेत. एक पत्र आलं आहे तुमच्यासाठी. नेहमीसारखं नाही आहे, फार वेगळं पत्र आहे. नाना सरांसाठी? हो, वाचून दाखवतो सर. बारिश, हाँ वही बारिश, वही बारिश जो आसमान से आती थी, बूंदों में गाती थी, पहाड़ों से फिसलती थी, नदियों में चलती थी, नहरों में मचलती थी. बारिश आजकल कहीं खो गई है या फिर थककर सो गई है. शायद ऐसा भी हो सकता है बिना आंसू बादल रो सकता है. हमने भी कितने पेड़ तोड़ दिए, संसद की कुर्सियों में जोड़ दिए. हमने भी कितने पेड़ तोड़ दिए, संसद की कुर्सियों में जोड़ दिए. हमने कुएं बुझा दिए, नदियां सुखा दी. विकास की ताकत से कुदरत झुका दी. शुक्र है,
शुक्र है अब बच्चे शर्म से नहीं मरेंगे, शुक्र है बच्चे अब शर्म से नहीं मरेंगे, चुल्लू भर पानी के लिए जरूर दुआ करेंगे। हम शेख चिल्ली नहीं, हम कहाँ शाख पर बैठे हैं, हम शेख चिल्ली नहीं, हम कहाँ शाख पर बैठे हैं, हम सब अपने शहरों में गांव की राख पर बैठे हैं। शहर में आज भी पानी कम नहीं, शहर में आज भी पानी कम नहीं, मगर पता नहीं क्यों हमारी आंखें नम नहीं। जवान देश की मिट्टी के लिए, किसान खेत की मिट्टी के लिए परेशान है, जाग रहा है, पता नहीं शहरों की भीड़ में कौन किसके लिए जाग रहा है, किसके लिए भाग रहा है। किसान की समस्या खत्म नहीं होती, पैकेज तो हर साल 80 है, किसान की समस्या खत्म नहीं होती, पैकेज तो हर साल 80 है, एक भी काम नहीं आता, छुटकारे के लिए बस एक रस्सी है। परेशान दोनों हैं, हम सास बहु के रिश्तों में और किसान लोन की किश्तों में, बैंक बीमा पेस्टिसाइड दहेज मंत्रालय, किसान कहां कहां भटक सकता है। इंसानों से अच्छा आज सूखा पेड़ है, कम से कम उससे लटक तो सकता है, लेकिन कब तक, कब तक हाथों पर हाथ धरे बारिश का इंतजार करें, मेंढक की शादी में दिल बहलाए, नंदी बैल की हां में हां मिलाए, कब तक। सुना था राजस्थान में एक जोहड़ वाला बाबा है, सहरा से पानी लेकर आया है, राजेंद्र सिंह नाम है, दुनिया में छाया है। हमारे बीच भी कोई होगा ना बारिश वाला बाबा, फिल्मों में बहुत देखे हैं। हाँ वही, वो आ गया है, सस्ती सुंदर टिकाऊ बारिश वाला। वो फिल्में नहीं है, हमने कहा उसे ठीक से जाना है, कोई भगवान नहीं या बाबा नहीं, बस हमारा नाना है। अब हम जान नहीं देंगे, अब हम जान नहीं देंगे, जान लगा देंगे बारिश को बुलाने के काम में, हमारे अपने नाम में। उम्मीद है, उम्मीद है गांव को देख आपकी भीगी आंखें, सरकार ही नहीं भगवान को भी जगा देगी, अगले साल सस्ती सुंदर टिकाऊ बारिश हम सबको भिगा देगी, हम सबको भिगा देगी। आभाळाला सुद्धा मन आहे ना रे, थोडीशी लाज वाटत असेल, वरून बघतोय ना, पुढच्या वेळी हा सगळा बॅकलॉग बहुतेक भरून काढेल, त्यामुळे काळजी नसावी, तोपर्यंत आपण तग धरूया, आणि ते होणार आहे, तोपर्यंत तग धरण्यासाठी आपण साखळी रचूया हाताची, बाकीचं पुढे होत राहील। सुंदर लिहिलंय, कोणी लिहिलंय रे? अरविंद जगताप आमचे लेखक, त्यांच्यासाठी दोन टाळ्या, मी त्यांना मंचावरती आमंत्रित करतो। अरविंद हा नामशी जोडला गेलेला आहे, अरविंद गावागावामध्ये जाऊन खूप काम करतोय, सगळ्यात मागे असतो, काम करण्यास सगळ्यात पुढे असतो, ती दिवसच माझं काम झोळी पसरायचं, विनियोग ही मुलं करतायत आणि खूप छान काम करतायत, त्यामुळे ह्यांना नमस्कार। अरविंद झी मराठीच्या विशेष आभार की या प्रकारच्या सोशल गोष्टी लिहायला त्यांनी मला ही संधी दिली आणि पूर्ण मोकळीक दिली, आणि नानांचे आभार
त्यांच्या सहवासात या गोष्टी आम्ही शिकतोय. अजून खूप गोष्टी करायच्यात आणि आम्ही नेहमी तुमच्या सोबत असू. धन्यवाद. थँक्यू सो मच. नानांनी आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, नाना सर आणि ही सगळीच टीम, मकरंद सर, पाहूयात या प्रवासाची एक छोटीशी चित्रफीत. सत्तावीस मधून नऊ गेले तर उरले किती? या प्रश्नाचं उत्तर सगळेच शहाणे लोक अठरा देतील, पण असे खूप लोक आहेत जे सत्तावीस मधून नऊ गेले तर उत्तर शून्य येतं असं म्हणतात. वेडे वाटतील आपल्याला ते लोक, पण त्यांचं बरोबर आहे, कारण ते शेतकरी आहेत. आणि या नऊ नक्षत्रांवर आयुष्याचा जुगार खेळण्याचा वेडेपणा ते वर्षानुवर्ष करतात. खरं तर आपलंही आयुष्य अवलंबून असतं त्यांच्यावरच, पण बिझी आहोत, विचार करायला पण वेळ नाही. पण आपल्यातलीच काही माणसं चंदेरी दुनियेच्या झगमगाटात वावरत असूनही खेड्यातल्या अंधाराचा विचार करत होते. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे अशा काही अभिनेत्यांनी स्वतःचे पैसे गोळा केले आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा बायकांना मदत करायला. नाना आणि मकरंद स्वतः बीड, नांदेड, लातूर, वर्धा, नागपूर, जळगाव, औरंगाबाद सारख्या ठिकाणी गेले, पण मदत पुरणार तरी किती? समोर मुलीसारख्या बहिणींसारख्या तरुण पोरी आपलं सौभाग्य हरवलेल्या. मांडीवर लेकरू आणि कपाळावर कुंकवाच्या जागी भलं मोठं प्रश्नचिन्ह. पुढं काय? काय करणार या तरुण पोरी? आयुष्य कसं काढणार? आणि ती तान्हीपूर, त्यांचा काय दोष? प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नाम नावाची संस्था स्थापन केली. आत्महत्या केलेल्या कुटुंबाला मदत हे काम नाही फक्त त्यांचं, आता शेतकरी आत्महत्या करणार नाही हे ध्येय. देशातून लोकांनी विश्वास ठेवून दिलेला एकनेक रुपया मोठ्या जबाबदारीने शेतकऱ्याच्या कल्याणासाठी वापरला जातोय. महाराष्ट्रातले उत्तम कार्यकर्ते, तज्ज्ञ आणि अभ्यासक नामसोबत जोडले गेले, एकदिलाने कामाला लागले. आमच्या भावना आज तुम्हाला कळवल्या. इथून पुढे आमचा पूर्ण सहभाग असेल. नाम आमचा सलाम. तर आता यानंतर मी नितीन केणी आणि दीपक राजाध्यक्ष या दोनही मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी नाम फाउंडेशनसाठीचा धनादेश नाना सरांकडे सुपूर्त करावा. रुपये 14 लाखांचा चेक झी मराठीकडून नाम फाउंडेशनला सुपूर्त करण्यात येतोय. शिरवाडकरांनी बांधिलकी या शब्दाला एक पर्यायी शब्द सुचवला होता, तो म्हणजे सामिलकी, ज्याच्यात खूप सकारात्मक भावना आहे. ह्या दृष्टिकोनातनं झी मराठीने आजवर अनेक सामाजिक उपक्रमांना एक आपला एक हात पुढे केलेला आहे, जी एक जबाबदारी घेता येईल जितकी घेता येईल तितकी घेतलेली आहे. मग ते उंच माझा झोका पुरस्कार असो किंवा फँड्री आणि डॉक्टर प्रकाशबाबा आमटे जेव्हा मी झी मराठीवरून दाखवले तेव्हा अनेक सामाजिक संस्थांच्या देणग्यांसाठी केलेलं आवाहन असो. एक दंतकथा अशी आहे की भाकरी माणसाला जगवते आणि फूल माणसाला जगण्याचं बळ देतं. नाम फाउंडेशनचं जे काम आहे ते भाकरी आणि फूल यांनी एकत्रित येऊन केलेलं काम आहे, याच्याबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे. आणि ही रक्कम काही फार मोठी नाही, पण जितकी जमेल तितकी जबाबदारी घ्यावी या इच्छेने आम्ही हा धनादेश तुमच्याकडे सुपूर्त करतो आहोत. तो त्याचा तुम्ही स्वीकार केलात याबद्दल आभार. आम्ही पोस्टमनचं काम करतोय आणि ते करत राहू. आम्ही तुमचा सहभाग राहू दे. हे मनी ऑर्डर्स आहेत, ते आम्ही पोचवत राहू योग्य ठिकाणी. धन्यवाद. तर मंडळी, आपण पुन्हा भेटणारच आहोत अशाच एका नवीन विषयासह एका नवीन गावामध्ये. बघायला विसरू नका. चला, हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.